नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। मी आहे समिता आणि माझ्या समिता जे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ आणि तुमची सर्व कामे पूर्ण होत। तर आजचा ब्लॉग हा खूप माहितीपूर्ण आहे। तर आज मी चालले पासपोर्ट ऑफिसमध्ये। तर आमच्या बाबूचा पासपोर्ट काढायचा आहे, आमचा दोघांचा नवरा बायकोचा पासपोर्ट काढला आहे म्हणजे प्रोसेसमध्ये आहे आणि येईल तो 15 दिवसात येईल आता। तर आता आम्ही बाबूचा पासपोर्ट काढायला चालले। तर पासपोर्ट ऑफिसमध्ये जाताना कुठचे कुठचे डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि काय आपल्याला घेऊन जावं लागतं हे सर्व तुम्हाला मी आल्यावर सांगणार आहे। तर चला आता मी पासपोर्ट ऑफिसमध्ये जाणार, तर तिथे आता काही शूट घ्यायला भेटणार नाही। सो मी आल्यावर तुम्हाला सर्व माहिती देणार, तर भेटू। तर आता मी निघते, आता दुपारचे 3:30 वाजले। तर आता बाबूचं स्कूल सुटणार आहे, त्याला तिथून पिकअप करून मग पासपोर्ट ऑफिसला जाणार आहे। तर चला, बाहेर खूप ऊन आहे। तर आत्ताच आम्ही घरी आलोय पासपोर्ट ऑफिसमधून आणि संध्याकाळचे 6 वाजले। तर पासपोर्ट ऑफिसमध्ये भरपूर गर्दी होती आणि बरेच काउंटरमधून इकडून तिकडून फिरावं लागलं। शेवटी सगळे पेपर ओके झाले आणि बाबूचा पासपोर्ट नॉर्मलमध्ये गेला आहे। माझा आणि मिस्टरांचा पासपोर्टचा प्रोसिजर पूर्ण झाला आहे आणि आता 8 दिवसात पासपोर्ट रेडी होऊन येईल। तर मुलांचाच पासपोर्ट आता प्रोसेसमध्ये गेला। तर आता पासपोर्ट आपण कसा काढला पाहिजे ते बघूया। तर आता इथे तुमचा बऱ्याच जणांचा पासपोर्ट तयार असेल, पण ज्यांनी पासपोर्ट काढलाच नाही आहे आणि पासपोर्ट कसा काढायचा हे माहीत नाही आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे। हॅलो, नमस्कार। तर पासपोर्ट म्हणजेच आपण मराठीत त्याला पारपत्र बोलतो आणि आज मी तुम्हाला पासपोर्टबद्दल माहिती सांगणार आहे, म्हणजेच पासपोर्ट बनवताना आपल्याला काय डॉक्युमेंट्स लागणार आणि कसा अप्लाय करायचा। तर चला बघूया आपण पासपोर्ट काढण्यासाठी काय केले पाहिजे। तर सर्वात प्रथम आपण ऑनलाईन अप्लाय केले पाहिजे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला एक मेसेज येतो, तर टायमिंग आणि डेट दिली जाते, त्यावेळी आपण त्या टायमिंग आणि डेटनुसार पासपोर्ट ऑफिसला जायचं आहे आणि तिथे फॉर्म भरून द्यायचा आहे। एंट्री केल्यानंतर काउंटरवर तिथे एक फॉर्म भेटतो 2 रुपयाचा, तो घेऊन फिलअप करायचा आहे आणि तुमचा तत्काल नॉर्मल कुठचाही फॉर्म असेल भरलेला त्या लाईनमध्ये उभं राहायचं आहे। तुम्ही ऑनलाईन पासपोर्ट अप्लाय करतात तेव्हा तुम्हाला 1500 फी ऑनलाईन ट्रान्सफर करावी लागते। तुमचा तत्कालचा प्रोसेस पूर्ण झाला असेल आणि सगळे डॉक्युमेंट्स ओके असतील तर तुम्हाला टोटल फीज 3500 भरावी लागते, कारण ऑलरेडी आपण 1500 भरलेली असते ऑनलाईन आणि तिथे गेल्यावर आपल्याला 2000 भरावे लागतात। आणि जर तुम्ही मायनर्ससाठी अप्लाय करत असाल तर आपल्याला ऑनलाईन ट्रान्सफर 900 रुपये करावे लागणार आणि पासपोर्ट ऑफिसमध्ये गेल्यावर जर तत्कालमध्ये होत असेल तर आपल्याला ते टोटल फी मिळून 3000 होतात। जर तुमचा प्रोसेस तत्कालमध्ये झाला असेल तर तुम्हाला 3500 रुपये भरावे लागतात आणि मायनर्ससाठी 3000 रुपये भरावे लागतात। अगर तुमचा तात्काळ काही डॉक्युमेंट्समुळे नॉर्मलमध्ये टाकला असेल, 4 दिवसात पोलीस व्हेरिफिकेशन होऊन 15 दिवसात तुमचा पासपोर्ट घरपोच येताना आपल्याला लागणारे इम्पॉर्टन्स डॉक्युमेंट्स बघूया। तर सर्वात प्रथम आपल्या आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनिंग कार्ड, लिव्हिंग सर्टिफिकेट,
वोटर आई डी आणि बर्थ सर्टिफिकेट एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनल लागतात. पासपोर्ट ऑफिसमध्ये घेऊन जायचे असतात. आणि जेव्हा आपण मायनर्ससाठी अप्लाय करतो, जेव्हा आपण लहान मुलांचा पासपोर्ट काढतो, तेव्हा आपल्याला कुठचे डॉक्युमेंट्स लागतात तर त्यांच्यासाठी पॅरेंट्सचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्यात पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बाकी सर्व डॉक्युमेंट्स लागतात. आणि मायनर्ससाठी आई किंवा वडिलांचा दोघांपैकी एकाचा पासपोर्ट रेडी असेल तर ते करणं सोपं होतं. आणि दुसरी गोष्ट, तिथे पासपोर्ट ऑफिसमध्ये गेल्यावर एक फॉर्म भरून द्यावा लागतो, तिथेच भेटतो. एनएक्सचर डी म्हणून फॉर्म असतो, तो फॉर्म भरून द्यावा लागतो. तर एवढे सर्व डॉक्युमेंट्स मायनरसाठी लागतात. हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला पासपोर्ट ऑफिसमध्ये घेऊन जावे लागणार आहेत. आणि अशा प्रकारे आपला पासपोर्ट बनायला हेल्प होणार आहे. तर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स ओके पाहिजे. तर आता आमचा पासपोर्ट प्रोसेसमध्ये आहे, केव्हा पण येऊ शकतो. तर तुम्ही पण पासपोर्ट बनवा. असं नाही की आम्हाला बाहेरगावी जायचं नाही आहे. तर आज ना उद्या तुमचा पण बाहेरगावी जायचा योग असेल तर तुम्हाला पासपोर्टची गरज लागेल. आणि पासपोर्ट हे रेडी असेल तर आपल्याला त्यावेळी धावपळ होत नाही. सो तुम्हाला टाइम आहे तुमच्याकडे, तर बनवून घ्या. आणि दर 10 वर्षांनी पासपोर्ट रिन्यू करावा लागतो, तर काहीच हरकत नाही. तर तुम्ही सर्वांनी पासपोर्ट बनवा. सो पासपोर्ट असणं गरजेचं आहे. तर आणि तुम्ही जर पासपोर्ट बनवला असेल ते पण कमेंटमध्ये सांगा. तर आजची पासपोर्टबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि आजचा पासपोर्टचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ खा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. टिल बाय, टेक केअर.